मंडळी जय जवान जय किसान, आपण महाराष्ट्रात अनेक मैदानं होत असतात. परवा पण आपण बैठ टाकली होती की यात्रेच्या मैदानाला फार मोठा मान आहे. असंच एक यात्रेचं जवळपास 30-35 वर्षाचं जुनं मैदान सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खातगुण. गेले 3-4 वर्ष झालं आपण हे मैदान बघतो. एकदम रास्त आणि रिस्सर मैदान म्हटलं तर खातगुणकरांचं मैदान आहे. आपल्या बरोबर स्वतः दादाईत अनेक वर्ष समालोचन सुद्धा तुम्ही केलेलं आहे. तर आपण फार मोठा अनुभव या गावात निकाली पंच म्हणा किंवा काय, एकदम चांगलं मैदान होतं. आपण थोडासा आढावा घेणार आहे. आपण सहज या रोडनं चाललो होतो, परंतु फाटीचा आढावा घ्यावा यासाठी या ठिकाणी थांबलो. आणि दादांना अचानक फोन लावलाय, गावातल्या लोकांना सुद्धा बोलावलं नाही, अचानक आपण बाईट घेतलेली आणि मैदानाचा आढावा घेऊन आपण पुढे जाणार आहोत. आपल्या बरोबर संजय गुजर दादा आहेत, आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही फाटी बघू शकताय. साधारणतः 750-800 फुटाचा पल्ला आहे आणि मातीचं रान आहे आणि थोडासा नॉर्मल चढ आहे. आणि अनेक ठिकाणात आपण म्हणतो विहीर वगैरे, आपण सर्व गोष्टी विचारून घेणार आहे दादांच्या माध्यमातून. सर्वात प्रथम नमस्कार. नमस्कार. नाव सांग आपलं. संजय राजाराम गुजर. काय मैदानासंदर्भात? मैदानासंदर्भात काल परवा मीटिंग, जी वार्षिक मीटिंग झाली, सर्व समालोचन करते होते, बैलगाडी मालक होते, संघटना जे होती त्यांच्या नियमानुसारच आम्ही मैदान एक नंबरचं पार पाडून, म्हणजे बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार एक नंबरचं मैदान आम्ही करून धावणार आहे. नक्कीच. पहिल्यांदाच मीटिंगला पहिल्यांदाच प्रतिसाद मिळावा की खातगुणकरांनी भरलेलं मैदान एक नंबरचं झालं, म्हणजे बैलगाडी संघटनेप्रमाणे चालणार. मला 10 तारखेपासून नियम चालू होणार. चालू होणार, पण आम्ही आजपासून त्याची सुरुवात करणार आमच्या 1 तारखेपासून. पल्ला किती आहे? 750-800 दरम्यान हा पल्ला आहे. आणि आपल्या आतल्या आता अंतर किती आहे? 12 फुटाची फाटी ठेवलेली आहे आतल्या. आता 12 फुट आणि थोडस लॉबिटेस संदर्भात आम्ही असा निर्णय घेतलाय की फाटीतून चाक आणि बैल पलीकडे जर गेला तर ती लॉबिटेस आम्ही धरला. चाक तासात वगैरे गेले तर आम्ही ते धरणार नाही. इतका बी आम्ही धरणार नाही. कट बैल चुकून बैल एखादा सरकतो मातीचं राण आहे, शेवटी जनावर आहे त्याला काय. ट्रॅक सोडून दुसऱ्या ट्रॅक मध्ये जर गेला बात ठेवायची. नक्कीच. लॉबी आपल्या गावचा पहिल्यापासून समालोचक मंडळी वगैरे बाहेरची नसते, या संदर्भात काय सांगचाल? एक कसं आहे, प्रत्येक गावात प्रत्येकाला हौस आहे की बाबा आपलं मैदान एक नंबरचं म्हणावं. आमचं 90 सालापासून आम्ही मैदान भरवतोय. आमचं धनतुर्य दिवशीला मैदान असायचं. आम्ही 1000 रुपये तेव्हा पहिलं बक्षीस. हा, तरी आमच्या बैलगाडी शरी पहिलं मैदानला 100 गाडी जमली. 1000 बक्षीस असून 100 गाडी. 100 प्रवेश फी किती? प्रवेश फी त्या टायमाला 100 रुपये. आणि पहिल्या येणाऱ्याला 100 रुपये, दुसऱ्याला 75, तिसऱ्याला 25 रुपये असं परत दिलं जायचं पहिल्या. आता तसलं बंद झालं सगळ्याच्या. बंद झालं म्हणजे त्याला फुलाची पाकळी प्रत्येकाला पहिला दुसरा तिसरा नंबर काढून त्याला बक्षीस दिलं जात. आता समालोचन गावातील कोण करणार आपल्या? मी स्वतः संजय गुजर. संजय गुजर आणि आमचे साथीदार आहेत दोन. नवीन. आणि निकाल पंचाचं बी आपण चांगलं. निकाल पंच आम्ही असं ठेवतो की जे मैदानातच कधी येत नाही त्यामुळे ते कोणाची पार्टी धरत नाही. समजा समान गाडी उतरली, बाबा ही गाडी चांगली पळणार आहे, नावाजलेल्या गाडीचं नाव राहतं, आयला ती गाडी मरते, मग असं करू या समान देऊ. त्यामुळे नवीन पंच असल्यामुळे ते मैदानात नसतो. त्यो काय बघणार, नियमातन बैल कुठला लॉबी म्हणजे अंतिम रेषा बैलानं वालांडली त्यालाच त्यो निकाल दिला जातो. त्यामुळे इथं निकालाच काय कधीच रड आलेली नाही. झेंडा पंच, झेंडा पंच हे आमचं कसं आम्ही आता सांगू शकत नाही. जरा काय ती काय काय गोष्टी बी गुपित ठेवायला लागते. बरोबर. नक्की. आमच्या गावचाच कार्यकर्ता आमचं कुठलाच बाहेरचा माणूस राहणार नाही. मैदान दादा एक नंबरचं मैदान आम्ही कमिटीनं जसं नियम घातलेत त्या कमिटीला एक पहिल्यांदा आदर्श खातगुणचा घ्यावा आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी सांगावं की कमिटी असू द्या, तुमचे समालोचन कर असू द्या, नाहीतर आणखीन तालुकावर नेमलेली कमिटी असू द्या, त्यांनी एक सांगता यावं की बाबा खातगुणकरासारखं मैदान तुम्ही भरवा. साधारण आता पुढे उभं राहायला पण आपल्याला भरपूर जागा आहे. हो, भरपूर जागा. 300-350 फूट अंतर आहे पुढे जायला आपल्याला. आणि आता स्वतः तुम्ही बघितली फाटी, तुमचाही चॅनलद्वारे सांगा की काय कुठं धोक्याचा इथं कुठं नाहीये, काही वीर नाही, कुठं काय नाहीये. तुम्ही स्वतः फाटीची पाहणी केलेली आहे. नक्कीच. अफवांना कोणी? मित्रांनो, वीर आहे, परंतु वीर ज्या ठिकाणाहून बैल सुटणार आहेत, पलीकडे घर दिसतंय त्या घराच्या कोपऱ्याला वीर आहे.
पण त्या ठिकाणी सुद्धा ट्रॉली वगैरे निकालाच्या पुढे कोणत्याही प्रकारची किंवा साईडला विहीर नाही काय नाही आणि निकाल फाटी आपण संपल्यानंतर दाखवणार आहे. मैदान खरोखर चांगलं होईल. खाजगुणकरांचं गेल्या 3 वर्षाचा अनुभव आहे. काय सांगताल बैलगाडी मालकांना की तुमच्या मैदानाला उपस्थित राहावं याबद्दल? मी एक नम्र विनंती प्रत्येक बैल मालकाला करतो, गाडी मालकांना, बैल मालकाला, तुम्ही आवर्जून खाजगुणच्या मैदानाला या. आता कसं झालंय, नवीन पिढ्या पहिले, आता आमचे पहिले नुसतं नाव जरी सांगितलं तरी आवर्जून माणूस म्हणजे संजय गुजरत आहे म्हणजे कडन देखील कधी म्हणला नाही. एखाद्या आड्याव मार खाल्ला पहिलं कसं असायचं, समजा गाडीचा निकालात घोळ झाला तर ते आवर्जून म्हणायचं दुसऱ्या मैदानावर चल खेळू आपण. तर त्या टायमाला छाती ठोकपणे झरकरांनी सांगितलं होतं खाजगुणच्या मैदानावर माझी गाडी धर. आणि त्याची नशिबानं गाडी कडला आली, तरी तो म्हणला मी कडन असून तुला आज खाजगुणच्या मैदानावर मारणार. त्यानं कडन फायनल केला. म्हणजे रास्त पब्लिकचा कसलाच कुठल्याच गाडी मालकाला त्रास होणार नाही जरी कडन जरी आला तरी. नक्की ते आपलं पहिल्यापासूनच हे आहे, म्हणजे गोरगरिबानं कुणी बी फायनल घेऊन जाऊ द्या. आणि आमच्यात कधीच नाव आलेल्या गाडीनं फायनल घेतला नाही. पहिलं कसं असायचं, आम्ही गट पाडायचो स्वतः आणि चिठ्ठ्या आहे त्या चाकुऱ्या ज्या आहेत त्याला चिठ्ठ्या करायचो, पत्त्याची पानं टाकली जायची आणि त्यात तुमचं नशिबानं तुम्हाला येईल ती चाकुरी. त्यामुळे कसं व्हायचं, आपण होऊन गट पाडल्यामुळं नंबर टाकून गट पाडलं की पाहिजे तिथंच ती बैल पाडवावं लागायची. त्यातनं चुकला तर सीमित परत टक्कर लावली जाय. चालेल. आपलं बक्षीस किती रुपये? बक्षीस आपलं पहिलं बक्षीस आहे 71,000 रुपये, कायमस्वरूपाची ढाल आहे आणि मानाचा फेटा. 2 नंबरला बक्षीस आहे 51,000, कायमस्वरूपी ढाल, मानाचा फेटा. 3 नंबरला बक्षीस आहे 35,000 रुपये, कायमस्वरूपी ढाल, मानाचा फेटा. 4 नंबरला बक्षीस आहे 11,000 रुपये, कायमस्वरूपी ढाल, मानाचा फेटा. आणि मला वाटतं 7,000 रुपयाचं बक्षीस आहे कायमस्वरूपी ढाल आणि मानाचा फेटा. असे 6 बक्षीस आपण ठेवलेले आहे. त्यातनं बी बैलगाडी मालकाने जर मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला तर आम्ही अजून एक बक्षीस त्यात वाढवणार. आणि शेवटची शक्यतो 2 बक्षीस 10,000 वरती ठेवण्याचा प्रयत्न करणार. बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार त्यांनी सांगितलंय का नाही बाबा 1,00,000 रुपये असताना शेवटचं बक्षीस 10,000 ठेवायचं. तर आम्हाला त्यांनी जर प्रतिसाद दिला ना तर शेवटचे बक्षीस आम्ही 10,000 रुपये देणार. नक्की देणार. मित्रांनो, चांगली कमिटी. आणि परत एकदा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी फाटी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर फाटीच्या मध्यभागावरती मी थांबलेलो आहे. इकडे उजव्या साईडला सुद्धा फाटी बघू शकताय आणि तुम्ही डाव्या साईडला सुद्धा फाटी बघू शकताय. फाटी एकदम चांगली पळण्यासाठी बैलांना कुठेही अडचण नाही. वरच्या साईडला लोकांना बसण्यासाठी ताल वगैरे चांगली आहे. आणि मैदानाला आपण खाजगुणकरांच्या या मैदानाला आपण सर्वांनी उपस्थित राहा. मी अशी माझ्या चॅनेलतर्फे आणि ग्रामस्थांतर्फेही विनंती करतो. आणि त्याचबरोबर पुढं थांबायला जागा नाही वगैरे असं अफवा उठवली होती, परंतु ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. मित्रांनो, आपण बरोबर निकाल पाटीवर उभं राहिलेलो आहे आणि निकाल पाटीपासून तुम्ही बघू शकताय समोर उभं राहायला एवढी जागा आहे. साधारणतः समोर तिकडं डांब दिसतोय आणि पुढं ओढ आहे ना, समोर ओढ आहे. साधारणतः 500-400 फुटाचं अंतर पुढं सुद्धा उभं राहिलंय. गाड्या झोपायला वगैरे काय अडचण नाही. आणि बाजूला सगळे नांगरट केलेले राहणं आहे, त्यामुळे बाजूला जरी गाडी गेली तरी नांगरटीतनं गाडी किती पळणार आहे आपल्या सर्वांना माहिती. त्यामुळं या पद्धतीनं मी तुम्हाला फाटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहावा अशी एक विनंती.